शेतकरी मित्रांनो, शेती आली म्हणजे प्रयोग आला. आता ह्या वेस्ट डिकम्पोजरबरोबर आपण भरपूर काही व्हिडिओ टाकलेले. आता जमिनीसाठी तांदळाच्या पिठाचा वापर आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर तांदळाच्या पिठाचा वापर हा बरेचसे शेतकरी करतही असतील, किंवा जर केला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तर ह्या गोष्टीवर आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. शेतकरी मित्रांनो, राम राम. माझं नाव दीपक असणार मुलगी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. या यूट्यूब चॅनलमध्ये आपण असेच व्हिडिओ टाकतो जे सामान्य शेतकऱ्याला करता येतील आणि त्याचा कमी कष्टामध्ये होतील आणि भरपूर फायदाही होईल. आता आपण जर या यूट्यूब चॅनल नवीन बघत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करा. घंटा येईल घंटा दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर वेस्ट डिकम्पोजर आपण याच्यामध्ये तयार केलेलं आहे. कसं तयार केलं होतं याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, किंवा मग याच्या शेवटला त्याची लिंकही टाकतो मी. तर वेस्ट डिकम्पोजर हे गेली 3-4 वर्ष आपण गेली वापरतो आहे. जवळजवळ 4,000 लोकांना आपण निःशुल्क हे दिलेलं पण आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये भरपूर काही प्रयोग केलेले आणि त्याचा फायदाही घेतलेला आहे. तर जमीन आपल्याला जर जमिनीला वेस्ट डिकम्पोजर द्यायचं तर द्यायचं कशासाठी? तर पांढऱ्या मुळ्याची वाढ होण्यासाठी, त्याच्यानंतर जमीन भुसभुशीत होण्यासाठी, जे काही अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहे ते उपलब्ध पिकाला हे उपलब्ध करून देतं. त्यानंतर जे वेगवेगळ्या बुरशी आहे त्याच्यापासून पिकाचं मुळ्याचं संरक्षण करायचं काम करतं. झाडाच्या फवारणीमध्ये सुद्धा याचा चांगला रोल आहे, फवारणीमध्ये सुद्धा येतं घेता येतं. त्याचे व्हिडिओ आपण अगोदर टाकलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीठ आणलेलं आहे. जवळजवळ एक 15 ते 20 किलोच्या दरम्यान पीठ आणलेलं आहे आणि ते पीठ, तांदळाचं केलेलं पीठ, हे आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर काय बदल होतो? तर याच्यामध्ये आपण पीठ पहिले याला 1,000 लिटरची टाकी आहे. 1,000 लिटरच्या टाकीमध्ये आपण 10 किलो गूळ टाकला, त्याच्यामध्ये ते तयार करून घेतलं. त्याचे 4-5 दिवसांमध्ये तयार होतं, हलवलं की ते आता तयार आहे. आणि तयार असल्यानंतर आपल्याला जमिनीला सोडायला वेस्ट डिकम्पोजरसुद्धा चालतं, पण याच्यामध्ये आपण अगोदर 1,000 लिटर 2 एकर कांद्याला आपण सोडलेलं आहे, त्यातून रिझल्टही आपल्याला चांगला आलेला आहे. आता आपल्याला हे आपण ज्यावेळेस पीठ टाकू त्यावेळेस होईल काय, तर जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीवाणू हे मोठ्या प्रमाणावर वाढायला मदत होईल. त्याच्यानंतर ज्या काही मुळे आहे पांढऱ्या मुळ्या, या पांढऱ्या मुळ्या मोठ्या प्रमाणावर वाढणं, अजून त्याला चालना मिळेल, अजून त्याला पुश होईल असं म्हणू आपण. आणि एक प्रयोग सांगतो मी केलेला. आपल्या आता गोबर गॅस भरपूर जणांकडे आहेच, तर त्याच्यामध्ये आपण 2-3 टोपले शेण टाकतो आणि 2-3 टोपले शेण टाकल्यानंतर त्याच्यापासून त्याचा गॅस तयार होतो. तर गॅस तयार व्हायला कमीत कमी नाही म्हटलं तरी 40 दिवसाचा त्याच्यात स्टोरेज असतं. 40 दिवस लागते गोबर गॅसमधून त्या शेणाचा पूर्णतः गॅस तयार व्हायला. पण असा प्रयोग तुम्ही करून बघा की तांदळाचा पीठ असेल किंवा मग तुमच्या घरातलं असलेलं जे पीठ आहे, गहू, बाजरी, ज्वारी, काही पण मिष्टमय पदार्थ किंवा गूळ, असा 1 किलो घ्यायचा आणि तुम्ही जर 2-3 टोपले टाकत असाल तर ते एक त्याच्या बदल्यात हे 1 किलो त्याच्यामध्ये टाकायचा. तर तुम्हाला जे शेणापासून 40 दिवसात गॅस तयार होणार आहे तेवढाच गॅस तुम्हाला एका रात्रीमध्ये तयार होतो, दुसऱ्या दिवशी तुम्हाला वापरायला येतो. तर हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे. तर हा प्रयोग तुम्ही जर असेल गोबर गॅस तर नक्कीच करून बघा. तर होतं काय की उच्च पोषणमूल्य असणारा पदार्थ, म्हणजे त्याच्यामध्ये पीठ आलं, त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू किंवा तांदूळ तर आता सध्या एवढे गावागावामध्ये, खेडेगावामध्ये आहेत की त्याचा विक्री होती 10 रुपये किलोने. आता ह्या विषयावर आपण येणार नाही. तर भरपूर कमी, हे सांगायचा उद्देश की भरपूर कमी पैशात तुम्हाला हे गावात मिळतं. तर त्याचा जर आपण तुमच्या फळझाडाला असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, त्याच्यानंतर द्राक्ष असतील, तर तुम्ही जमिनीमध्ये जर का ह्या दोन्हीचा वापर जर करून बघितला तर जमिनीमध्ये आपण जसं गोबर गॅसचं उदाहरण दिलं तर ते मोठ्या प्रमाणावर जीवाणू त्याला खायला चालू करून 1 दिवसामध्ये त्याचा गॅस तयार करते. उच्च पोषण मूल्य असणारा कुठलाही पदार्थ, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ढेपी आल्या, शेंगदाणा पिंड आली किंवा मी पिठं पण आली, तर आता कसं पाहिलं तर एक प्रयोग झालेला आहे शासनाच्या धर्तीवर झालेला आहे ऊस संशोधन केंद्रामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी काही आपली शेंगदाणा पिंड होती त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारे ऊसाचा प्लॉट त्यांनी बनवला होता, पण हे खाद्यपदार्थ येतो त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवू शकत नाही. तर ठीक आहे, आपल्या घरी पडलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला तयार करायला किंवा वापरायला काही निर्बंध नाही आणि जे सोपं आहे तेच करायला पाहिजे. कारण की अवघडात अवघड करत गेलं माणूस
की एक पिरियड असा येतो की त्याला कंटाळा करायला लागतं माणूस. आता याच्यात आपण काय केलेलं आहे, वेस्ट डिकंपोजर तयार केलेलं आहे, त्याची प्रक्रिया तुम्हाला मी अगोदर सांगितलेली आहे. फक्त अडीच बिस्लेरीच्या अर्ध्या झाकणापासून जे की जवळजवळ आपण 4 वर्ष झाले हे कल्चर आपण वापरतो आहे, गाजियाबादचं कल्चर आहे, तर हे आपण वापरतो आणि लोकांनाही दिलं, त्यांनीही वापरणं चालू केलेलं आहे. तर एक सोप्या पद्धतीमध्ये तयार झालं, 4 दिवसामध्ये याला काडीनं ढवळून याचा फेस बंद झाला की हे तयार झालं असं समजायचं आणि वेगळ्या प्रकारचा वास येतो. त्याच्यानंतर आपण काय केलं की हे जे पीठ आहे हे तुम्हाला दिसत असेल हे पीठ, तर हे पीठ आपण गिरणीतून जळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये डायरेक्ट आता आपण टाकणार. याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मी टाकायचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये नंतर नंतर काय काय होत गेलं. तर हे आता तांदळाचं जे पीठ आहे हे याच्यामध्ये मी टाकून घेतो. तर जे सोपं आहे ते आपण करायला पाहिजे, कारण की जर अवघडात आपण शिरत गेलो तर मग एक पिरियड असाही येतो की आपल्याला तो करायला कंटाळा येतो आणि त्याच्यानंतर ते काही आपण करत नाही. तर आता आपण याला पूर्ण बॅग जी काही एक 18-20 किलोपर्यंत होती ती आपण पूर्ण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याच्यावरती आता थर आलेला आहे. ते याला करायचं की आपल्याला काडीनं फक्त हलवून घ्यायचं आणि आपलं काम सकाळ संध्याकाळ फक्त हलवायचं एवढं आपण करत राहायचं. तर याच्या अगोदर तुम्हाला जे कल्चर याच्यामध्ये आता पांढऱ्या मुळ्यासाठी आपण हे सगळं किंवा मग जमिनीमध्ये भरपूर जीवन वाढावे म्हणून आपण हे सगळं करतो आहे, तर याच्या अगोदर हे पीठ टाकण्याच्या अगोदर एक स्टोरेज म्हणून तुमचं प्युअर कल्चर तुम्ही तुमचं स्वतः बाजूला काढून ठेवायचं. जे काही तुम्ही कसं ठेवायचं त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. पण समजा तुम्ही झाडाच्या सावलीखाली एका बाटलीमध्ये भरून प्लास्टिकच्या बाटलीमध्ये किंवा मग माठाच्या ह्याच्यामध्ये जर ठेवलं तर 5-5, 1-1 वर्षसुद्धा त्याला काही होत नाही. याचा उद्देश हा की आपण सगळं याला सोडणार आहे, पण ते जे कल्चर आहे ते कल्चर आपल्याला प्युअर 100% प्युअर असणारं मदल कल्चर म्हणू आपण त्याला, ते आपल्याकडे कधीही तयार होईल आणि ते तयार राहील आणि ते आपल्याला कधीही त्याचं वापरता येईल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आपण प्रयोग करणार आहे हे त्याच्यामध्ये ॲड करायचे नाही असं मला सांगायचं आहे. तर आता याला आपण हलवून घ्यायचं. झालं 3-4 दिवस याला जर ठेवलं आपण आणि सकाळ संध्याकाळ जर असं दररोज हलवलं तर पांढऱ्या मुळ्याची वाढ सोप्यामध्ये करायचं, तर याच्यापेक्षा मला वाटतं दुसरं सोपं काम नाही. कारण याच्यात आपण काय केलं, नुसतं 1-2-1 मिनिटामध्ये त्याच्यात टाकायचं काम केलं आणि हलवायचं जे हे जे पाणी हलवायचं आहे आपल्याला, तर हे आपण आता सकाळ संध्याकाळ आपण हलवायचं किंवा मग याच्या अगोदर कशी व्हिडिओ पण टाकलेली की मोटरीच्या साहाय्याने आपण त्याला ते मिक्स करू शकतो. एक सोपं काम आहे, जास्त काही अवघड नाही आणि सोप्यात शेती केली तर शेती सध्याच्या पिरियडला होती, कारण की याला आपण आता ठिबक न देणार आहे. तर जेवढं काही आता पीठ केलेलं त्याच्यामुळे काही अडचण नाही, कारण की हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाणार आहे. पण जर समजा जे काही राहिलं तर ते बुडाला साचून राहणार आहे आणि ते काही ड्रिपमध्ये आपल्या जाणार नाही. तर अशा सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जमिनीचं आरोग्य उत्तम ठेवता येईल आणि जर तुमच्याकडं फळबाग जर असेल तर नक्कीच हा विचार नक्कीच करा की फक्त रासायनिक शेतीवरती फळबाग कधीही होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले, त्याच्यामध्ये लवकर झाडाला लागतात आणि आपल्याला उत्पन्न जसं पाहिजे तसं मिळत नाही. जर आपण सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही चाकं म्हणू आपण बैलगाडीची जसे असते तसे आपण जर व्यवस्थित चाललो तर मग ती व्यवस्थित आपल्याला शेती होती आणि कमी पैशामध्ये आपल्याला शेती केली जाते. तर शेतकरी मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघावा ही माझी तुम्हाला विनंती राहील. आणि काय बदल झाला किंवा करत जर असाल तर तुम्हाला काय फायदा झाला किंवा मग अशी जर पद्धत तुमची सोपी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा काय फरक पडला ते पण सांगा. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण 1 लाखाची शेती असे भरपूर व्हिडिओ टाकलेले ज्याच्यामधून 1 लाख रुपये शेतकऱ्याला जर आले खर्च वर जाता कमी पैशामध्ये कमी खर्च लावून कमी मजुरी लावून तर नक्कीच आपल्याला ते परवडणारी शेती होती. तर असे भरपूर व्हिडिओ टाकलेले आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी या चॅनलचा आपण सबस्क्राईब नक्कीच करावं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, राम राम.